नमस्कार बंधूंना आणि भगिनींना। परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं जे आतुनात नुकसान झालं त्या नुकसानीची एक प्रकारे भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देतोय अशा प्रकारची घोषणा केलेली आहे। हे पॅकेजच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करता यावी, नुकसान भरपाई देता यावी यासाठी आता पंचनामे सुरू आहेत। हे पंचनामे ज्या प्रकारे सुरू आहेत त्यातून शेतकऱ्यांना खरोखर भरपाई मिळणार का असा गंभीर प्रश्न आज शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। पंचनामे करण्याची विहित पद्धत ठरवून देण्यात आलेली आहे। महसूल विभाग आहे, पंचायत विभाग आहे आणि कृषी विभाग आहे, याचे अधिकारी गावागावात शेतावर जात आहेत, फोटो काढले जात आहेत नुकसानीचे, तो फोटो जीपीएसला टॅग केला जातोय आणि त्यामुळे खरोखर नुकसान झाले की नाही झाले याचा पुरावा तयार केला जातोय, काही कागदपत्र सुद्धा भरून घेतले जात आहेत। ही जी काही पंचनाम्याची प्रक्रिया आज सुरू आहे याच्यामुळे एक नवाच प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय आणि हे पंचनामे जर असेच सुरू राहिले तर बहुतांशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागेल अशा प्रकारचा अत्यंत गंभीर प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आपल्याला दिसतो आहे। एकतर पंचनाम्यांना उशीर झालेला आहे, ज्यावेळी पाऊस पडलेला होता शेतामध्ये पिकं होती, पिक पाण्यात बुडालेली होती, त्याच वेळी तातडीने जर हे पंचनामे झाले असते तर प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे पुरावे शेतामध्ये उपलब्ध असते आणि त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामे करायला मदत झालेली असते। मात्र मनुष्यबळाची कमतरता आहे, कोरोनाचा कालावधी आहे, सरकारचे आदेश, सरकारची आणि प्रशासनाची काम करण्याची पद्धत यामुळे झालेली दिरंगाई आहे आणि त्यामुळे आता हे नुकसान जे शेतकऱ्यांचं झालं त्याचा ऍक्च्युअल पंचनामा करण्याच्यासाठी जी वस्तुस्थितीची परिस्थिती ही शेतामध्ये अवेलेबल असावी लागते ती आज राहिलेली नाहीये। पडलेलं पाणी, त्यात बुडालेली पिकं ही आज शेतामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये उभी आहेत। शेतकऱ्यांनी आपलं पीक पाण्यात बुडालेलं आहे, जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवलं पाहिजे या भावनेनं अत्यंत मेटाकुटीला येत जीवाचं रान करत ते पीक पाण्यातून बाहेर काढलं, त्याची कापणी मळणी केली आणि जे काही सदोष झालेलं, खराब झालेलं, सडून गेलेलं, परंतु जेवढं वाचवता येईल तेवढं पीक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रभर गावोगाव वाचवलं आणि पाण्यातून बाहेर काढलं। आता पंचनाम्याला आलेले अधिकारी सांगतायत की शेतामध्ये पीक उभं नाहीये आणि आम्हाला केवळ उभ्या पिकाचाच पंचनामा करण्याचे आदेश आहेत, त्याच्यामुळे तुमचं पीक जरी पावसात बुडालेलं होतं पण तू ते तुम्ही काढून घेतलेलं आहे, ते खळ्यावर नेलेलं आहे किंवा घरात नेऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळे आता त्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा आम्हाला करता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नुकसान झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 80% शेतकऱ्यांचं अशा प्रकारे पंचनाम्यामध्ये वस्तुस्थिती दिसत नाही या सबबीखाली त्यांना नुकसान भरपाई नाकारण्याची प्रक्रिया ही महाराष्ट्रामध्ये घडू पाहते आहे। दुसऱ्या बाजूला जी फळपिकं आहेत यामध्ये जर फळं शेतामध्ये त्या झाडाला आलेली असतील आणि त्या फळांचं जर नुकसान झालेलं असेल तरच आम्ही पंचनामा करणार अशा प्रकारचा स्टँड प्रशासनानं घेतलेला आपल्याला दिसतोय। आमच्याकडचे डाळिंब आहेत, नाशिकच्या भागातले द्राक्ष शेती आहे, विदर्भ मराठवाड्यामध्ये बाकी संत्रा असेल, मोसंबी असेल, महाराष्ट्रभर सीताफळ असतील, काही प्रमाणामध्ये कोकणामध्ये आंब्याच्या बागा असतील, ज्यांनी फळधारणा यावेळी धरलेली नाहीये, फळं धरलेली नाहीयेत, अजून फळावर पिकं आलेली नाहीयेत, अशा बागांचं सुद्धा महाराष्ट्रात या पावसाने अतोनात नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे। मात्र आदेश असे आहेत की ज्या फळबागांमध्ये फळधारणा झालेली आहे त्या फळांचं जर नुकसान झालेलं असेल तरच त्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे जे काही फळ पिकं घेणारे जे बागायतदार शेतकरी आहेत 80-85% शेतकरी ज्यांच्या बागांचं अतोनात नुकसान झालं परंतु त्यांच्या बागा अद्याप फळावर आलेल्या नाहीत, या सगळ्यांना नुकसान भरपाईतून वंचित ठेवण्याच्या बद्दलची प्रक्रिया ही या पंचनाम्याच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते आहे। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। विशेषतः सर्वात जास्त नुकसान झालेले सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांनी जर ते पिकं तसेच पाण्यामध्ये भिजत ठेवले असते तर जेवढं नुकसान झालं जे काही थोडंफार ते वाचू शकले ते सुद्धा सोयाबीनचं पीक ते वाचू शकले नसते, पाण्यामध्ये त्याला मोड आले असते आणि म्हणून जीवाच्या आता आकांतानं त्यांनी ते पीक पाण्याच्या बाहेर काढलंय, त्याची शिक्षा आता शेतकऱ्यांना दिली जाते आणि तुम्ही ते पीक पाण्यातच का ठेवलं नाही
किंवा शेतातच तसं उभं का ठेवलं नाही, त्यामुळे आम्ही पंचनामा करत नाही, अशा प्रकारचा स्टँड हा प्रशासनानं घेतलेला दिसतोय। ही शेतकऱ्यांवर अत्यंत अन्याय करणारी गोष्ट आहे। किसान सभेच्या वतीनं राज्य सरकारचं सगळ्या प्रशासकीय यंत्रणेचं अधिकाऱ्यांचं लक्ष मॅक्स महाराष्ट्राच्या साठी तयार केलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वेधू इच्छितो। मुख्यमंत्र्यांना सुद्धा किसान सभेच्या वतीनं पत्र लिहिलं जाणार आहे। किसान सभेचे पदाधिकारी वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना मंत्र्यांना भेटून सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। मला आवाहन करायचंय की शेतकऱ्यांचा अशा संकटाच्या काळात कृपा करून अंत पाहू नका। पहिल्या सरकारनं अशाच प्रकारे योजना जाहीर करायच्या आणि नंतर आटीशर्ती लावायच्या आणि शेतकऱ्यांना मदत नाकारायची असं कारस्थान केलं, त्याची शिक्षा ते सरकार भोगतंय आणि अर्थातच दुर्दैवानं त्याचे अत्यंत वाईट परिणाम शेतकऱ्यांना त्या काळात भोगावे लागलेले होते। आता त्याच प्रकारची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होता कामा नये। आमच्या खरीपाची सगळी पिकं, कांद्याची रोपं, कांद्याची सगळी पिकं, फळबागा या सगळ्याचं नुकसान जे झालं त्याचं सरसगट पंचनामा हा झाला पाहिजे। ते पीक त्या ठिकाणी अस्तित्वात होतं की नाही यासाठी पंच बोलवा। तुमच्या सरकारी दप्तरी आमच्या पिकांच्या नोंदी आहेत, त्या नोंदी बाहेर काढा। तुम्हाला सॅटेलाइटची मदत घ्यायची तर ती घ्या, कुठे कुठे पाऊस पडला, किती प्रमाणात पडला याची आकडेवारी तुमच्याकडे आहे। प्रत्यक्ष ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशीची त्या भागाची परिस्थिती काय होती याची छायाचित्र तुमच्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर करा। आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी असा दुजाभाव न करता, पुराव्यांचा गोंधळ न घालता सरसगट त्या विभागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची भूमिका घ्या आणि हे सगळ्या अटीशर्तीचं जंजाळ बाजूला काढत सरसगट पंचनामे करून त्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई द्या अशा प्रकारची मागणी शेतकरी करतायत, किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत। राज्य सरकारने याची दखल घ्यावी असं आवाहन या व्हिडिओच्या वतीनं आम्ही करतो आहोत। अर्थातच शेतकऱ्यांची बाजू घेऊन आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरणार आहोत। सरकारचं लक्ष अत्यंत पोटतिडकीने या प्रश्नाकडे वेधण्यासाठी आंदोलनाच्या मार्गानेही जाणार आहोत, परंतु प्रत्येक वेळी आंदोलन करावंच लागेल अशा प्रकारचा पायंडा योग्य नाही। सरकार संवेदनशील असेल तर सरकारने ही विशेष बाब समजून घ्यावी। आता पुराव्यांचा गोंधळ घालू नये, सरळ तुमच्याकडे उपलब्ध असणारी माहिती आणि गावाचे पंच, गावाचे प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वयानं सरसगट पंचनामे करून ज्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी सरसगट सर्व शेतकऱ्यांना मदत करावी आणि भरपाई द्यावी अशा प्रकारचं आवाहन आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। धन्यवाद। शेतकरी एकजूट, जिंदाबाद।